कित्येक पेशंट मी बघितलेले आहेत. आजकाल मला सापडलेले पेशंट सांगते, म्हणजे जवळजवळ मी 10 वर्ष झालं या प्रॅक्टिसमध्ये आहे. ह्या टोटल 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 8-10 पेशंट माझ्याकडं असे आले. ह्या 5-6 वर्षातली स्टोरी आहे की त्या पेशंटच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये अचानक हार्ट फेल्युअरमध्ये गेलेत त्या पेशंट. दम लागायला लागला, पाय सुजायला लागले, डॉक्टरांकडे गेलं, डॉक्टरांनी 2D इको करून घेतला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की तिचं हार्ट पंपिंग कॅपॅसिटी कमी आलेलं आहे. जर मागची हिस्ट्री जर सगळी बघितली तर लक्षात येतं की लॉंग टर्ममध्ये तिला ॲनिमिया आहे. माझं हिमोग्लोबिन हे कायमच 10च्या आत राहिलेलं आहे डॉक्टर. त्याचा परिणाम प्रेग्नन्सीमधलं तिचं जे काही हॉर्मोनल होणारे चेंजेस असतील किंवा प्रेग्नन्सीमध्ये येणारा जो स्ट्रेस आहे तो ती तिचं हृदय कॅरी करू शकलं नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या नातीची किंवा मुलीची काळजी घ्या. स्वतःची तर घ्याच घ्या, पण त्याचबरोबर तिचंही हिमोग्लोबिन बरोबर आहे किंवा नाही या गोष्टींची मॅक्सिमम काळजी घ्या. सिम्पल एक मला वाटते 50-100 रुपयापर्यंतची ती तपासणी आहे. करा, दर 6 महिन्याला जाऊन करा. पार्लरमध्ये किती पैसे घालवता? एकदा गेलं की 1000 रुपयाची नोट आरामात देऊन स्त्रिया बाहेर येतात. नाही, ती गरज आहे ना, प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, लोक बघतात ना. अगं, पण जर तू निस्तेज झालीस तर तुला लोक कसे बघतील? बघणार आहेत का तुमच्याकडे? नाही कोणी बघणार. सो प्रेझेंटेशनमध्ये म्हणजे सुदृढता ही फक्त फेअर अँड लवलीमधूनच नाही आहे, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या चारही गोष्टी जेव्हा तुमच्यासोबत असतात तेव्हा तुम्ही आपोआप सुंदर दिसायला लागता. त्याच्यासाठी काही गरज नाही आहे वेगळं काही पार्लर वगैरे करायची. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे की समजा ॲनिमिया आहे तर डॉक्टर असं काय आहार केला पाहिजे. हो, मी छोट्या छोट्या गोष्टी सांगते. रोजच्या आहारामध्ये नाचणीचा वापर भरपूर करा. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे, आयर्न भरपूर आहे, म्हणून कोकणातले लोक काय एवढे काटक आहेत कारण ते नाचणी मॅक्सिमम खातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रोज खजुराची 1 किंवा 2 बोंड खात जा. भिजवून खाल्लीत अतिउत्तम आहे, पचायला हलके होतात, तसेच खा. खजूर उष्ण आहे, त्याने मूळव्याधाचा त्रास होतो, म्हणून मी खजूर खात नाही हा चुकीचा गैरसमज आहे. त्या खजुरासोबत तुमचं पाण्याचं प्रमाण कमी होतं, फायबर इंटेक कमी होतो, म्हणून मूळव्याध होत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आहारामध्ये गुळाचा वापर करा. डायबिटीज नसेल तर मॅक्सिमम मी सगळे जॅगरी ज्याला आपण म्हणतो, परंतु आजकाल त्या क्वालिटीचा गुळ मिळत नाही आहे, सेंद्रिय पद्धतीचा गुळ मिळत नाही आहे. कारण पूर्वीचे लोक उन्हातानातून आले की पटकन आपण गुळाचा खडा द्यायचो, पाणी ठेवायचो. काय होतं हे डिटॉक्सिफिकेशनची एक मेथड होती. आता आपण ते केलं जात नाही, मॅक्सिमम गुळाचा वापर आहारामध्ये असू द्यात. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आहारामध्ये काळे मनुके आणि सुकं अंजीर आवर्जून येऊ दे. ह्याच्यामध्ये B12 असतं की जे तुम्हाला जास्तीत जास्त जीवनसत्व पण देईल, हिम ज्याला आपण म्हणतो आयर्न कंटेंट जास्त आहेत त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण जास्त. रोज 1 सुकं अंजीर, 10 ते 15 काळे मनुके, 5 ते 6 बदाम आणि 1 अक्रोड बेस्ट रेमेडी फॉर युअर हार्ट. रात्री भिजवून खा किंवा तसेच खा जसं इच्छा आहे त्या पद्धतीने. उठले की पहिलं ड्रायफ्रूट्स तोंडात टाका, 2 गोष्टी घडतील, पित्ताचाही विकार होणार नाही आहे आणि हिमोग्लोबिन पण चांगलं वाढणार आहे. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर डिटॉक्सिफिकेशनसाठी माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात. असं काही नाही आहे की ॲन्जिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर किंवा अवॉइड करायची म्हणूनच पेशंट माझ्याकडे येत नाही आहेत. डॉक्टर, मला डायबिटीज आहे, पुढचं कुठलंही कॉम्प्लिकेशन नको आहे, कारण डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे दोन्ही सायलेंट किलर आजार आहेत, एक एक अवयव निकामी करत जाणारे आजार. जसं डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, हातापायांची रखरख होणं, मुंग्या येणं, किडनी फंक्शन काम करत नाही, हृदयरोग कॉमनली सापडतात, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हायपरटेन्शन डायबिटीजमध्ये खूप आहे. मग हे सगळं नको आहे म्हणून हे कॅल्सिफाईड सबस्टन्सेस किंवा हे जे काही हेवी मेटल शरीरात साठलेत की जे तुमचे अडथळे निर्माण करणार आहेत ते सगळे डिटॉक्स होण्यासाठी पेशंट माझ्याकडे येतात. बऱ्याचदा जसं मगाशी तुम्ही म्हणालात की तारुण्य चिरकाल राहण्यासाठी सुद्धा काही पेशंट्स येतात की डॉक्टर मला वेलबिंग व्यवस्थित पाहिजे, माझ्या शरीरात जे काही टाकाऊ पदार्थ साठले ते सगळे फ्लश आउट करण्यासाठी काही आहे का. त्याला किलेशन इज द बेस्ट रेमेडी फॉर दॅट, EDTA किलेशन, जे सलाईनमधून काही आम्ही मेडिसिन देतो. काही ट्रीटमेंट ज्या अशा असतात ज्याला ECP म्हणतात. ECPचा मी आज व्यवस्थित अर्थ तुम्हाला सांगणार आहे आणि रोजच्या जीवनातली ECP पण तुम्हाला सांगते. काय हो ECP?
हार्ट दोन प्रकारे काम करतं, आकुंचन पावतं, रिलॅक्स होतं. आकुंचन पावणं वरचं बी पी की जे सगळ्या शरीराला रक्तपुरवठा देत आहे, आणि जे रिलॅक्स आहे खालचं बी पी जेव्हा ते स्वतःला रक्तपुरवठा घेत असतं. ही जी फेज आहे ती तुमची काही वेळा डिस्टर्ब होते. आम्ही काय करतो, पायाला काही कफ बांधतो आणि बरोबर डायस्टॉल फेजमध्ये हृदयाला रक्तपुरवठा मिळणाऱ्या फेजमध्ये आम्ही वरून हा रक्तदाब वरून ते प्रेशर क्रिएट केलं जातं. पायाच्या वेसल्स कम्पॅरेटिवली बाकीच्या वेसल्सच्या मानाने मोठ्या असल्यामुळे रक्तप्रवाह हा वरच्या दिशेने हृदयाकडे फेकला जातो. ह्याच दरम्यान शरीरातले नायट्रिक ऑक्साईड लेवल्स रिलीज होतात आणि त्यामुळे नवीन वेसल फॉर्म करण्याचं काम चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे पेशंटचा अंजायना बरा होतो. छातीत दुखतं आहे, अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, तरी माझ्या छातीत दुखतं. डॉक्टर मला दम लागतो आहे, डॉक्टर माझं बी पी कंट्रोलमध्ये येत नाही, मी इतक्या गोळ्या खातो आहे तरी माझं बी पी कंट्रोलमध्ये येत नाही, मला बी पीमुळे डायबिटीजमुळे काही शरीरावर इफेक्ट होऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ई सी पी ही USFDA ने अप्रूव्हल करून तुम्हाला वरदान दिलेली आहे. पण इंडियामध्ये त्याचा अवेअरनेस डॉक्टरांनी पण डेव्हलप केलेला नाही आहे आणि पेशंटमध्ये पण नाही आहे की अशाही रेमेडीज काही आहेत, मशीन बेस्ड ट्रीटमेंट आहेत. मग डॉक्टर नॅचरली ह्या गोष्टी मी कशा करू, सगळ्या मी महिलांना सांगते, जोपर्यंत तुम्हाला हायपरटेन्शन आणि डायबिटीज नाही आहे तोपर्यंत रेग्युलर चालणं करा. चालताना आपले मसल्स हेच काम करत असतात की तुमच्या सगळ्या वेसल ज्या आहेत त्या स्क्वीज करतात, म्हणजे वेसलला कॉम्प्रेस केलं जातं, रक्तपुरवठा वरच्या दिशेने फेकला जातो आणि अल्टिमेटली शरीरामध्ये जे ई सी पीमुळे होणारे बदल आहेत ते असेही घडत असतात. परंतु त्याला ज्याला आपण म्हणतो की कार्डिओ रेस्पायटरी एक्झरसाइज, छोटी 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 पावलं टाकत तो दुडदुडदुड एक्झरसाइज पाहिजे, ना की चालता चालता अहो आज कुठली भाजी केली, वांग्याची केली, कसलं होतं वांगं तुमचं, आमच्याकडे गावरान मिळालं, मला नाही हो मिळाली गावरान, मग तुम्ही काय टाकलं पाहिजे, मी गोडा मसाल्याने केली, तुम्ही कशाने केली, नाही हो आमच्याकडे गोडा मसाल्याचं आवडतच नाही, मी आपल्या साधंच कांदा लसणाची फोडणी दिली. ही गप्पा टप्पा आणि मग तुम्हाला त्याच्यातून काय मिळणार आहे, कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. सो रेग्युलर एक्झरसाइज करणं हे काळाची गरज आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे काही हार्ट फेल्युअर पेशंट्स पण आमच्याकडे ट्रीट होतात, जे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे जे हार्ट फेल्युअरमध्ये जातात, अडथळे असल्यामुळे हार्ट फेल्युअरमध्ये जातात, अनकंट्रोल डायबिटीजमुळे हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी कमी येते, किडनी काम करत नाही म्हणून हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते, अशा पेशंटला फक्त हार्ट ट्रान्सप्लांट सांगितलं जातं. ते सगळे पेशंट ECP आणि ESMR सारख्या टेक्नॉलॉजीने बरे होतात. घाबरू नका, सगळ्यावर रेमेडी आहे पण तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जात नाही. परवा माझ्याकडे एक पेशंट आली, तुमच्या समाजातली होती, त्याने आल्या आल्याच सांगितलं की मॅडम माझं हृदय हे निकामी झालेलं आहे. डॉक्टरांनी जास्तीत जास्त एका डॉक्टरनी सांगितलं 1.5 महिना जगणार, दुसऱ्या डॉक्टरनी सांगितलं 4 महिने जगणार. माय डिअर फ्रेंड्स, कधी कोणी कोणाचं मरण सांगू शकत नाही. जर गॅरंटी वॉरंटीत जर बोलत असतील तर दीज आर नॉट अ डॉक्टर्स, कारण लाईव्ह गोष्टी आपण ट्रीट करत असतो, जीवंत वस्तू आम्ही ट्रीट करतो आहे. काही मी झाड नाही आहे की सॉरी की एखादी वस्तू नाही आहे, मोबाईल नाही आहे, पेन नाही आहे की ह्याची गॅरंटी वॉरंटी मी सांगेन. ती पेशंट आता जवळजवळ 7-8 महिने झालं व्यवस्थित आहे, काही नाही, ECP आणि ESMR तिनेही घेतलं, काही किलेशनचे सेटिंग्स घेतले, शी इज टोटली ओके नाव. सो घाबरू नका, ह्या सगळ्यावर रेमेडीज आहेत पण आपल्यापर्यंत न पोचल्यामुळे त्या आपल्याला माहिती नाही आहेत. तुम्ही म्हणाल मग IV किलेशन देता, मग असं डॉक्टर डिटॉक्स करणाऱ्या बऱ्याच मेथड्स आहेत, मग आणखी काहीतरी सांगा ना की जे आम्हाला घरी पण डिटॉक्स करू शकतो आहे. ऑफकोर्स डायबिटीज आणि हायपरटेन्शन असणारे बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात, त्या सगळ्या पेशंटना मी नॅचरल डिटॉक्सच्या पण काही मेथड सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दुधी भोपळ्याचा रस. आता लिहून वगैरे काही घेऊ नका, जर इच्छा असेल तर या क्लिनिकला मी आणखी डिटेल सांगते. घरात जे जे काही हिरवं दिसतं आहे ते सगळं एकत्र करा, पालक, चाकवत, माठ, मेथी, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, तुळशीची पानं, पुदिना आणि तुळशीची पानं आवर्जून 10-10 पानं त्याच्यात टाकायची, हे सगळ्याचं एकत्रित ग्राइंड करा. दुधी भोपळा त्याच्यात टाका, थोडंसं दालचिनी वगैरे त्याच्यात टाका, चांगलं ग्राइंड करा, पाणी होता मिक्सरमधनं ग्राइंड करा, तसंच पिलं तर उत्तम आहे कारण फायबर जातं. नाही डॉक्टर कसं तरी वाटतं, गाळून घ्या पण तो रस जाऊ द्या पोटात. इज द बेस्ट रेमेडी, इज द बेस्ट डिटॉक्सिफिकेशन मेथड आहे ती त्याच्यामध्ये.